नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. कुपोषणामुळे राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारला अजूनही अपयश येत आहे. गेल्या 9 महिन्यात मेळघाटात तब्बल 508 बालमृत्यू झाले असून सरकार मात्र याबाबत कोणतीच काळजी घेताना दिसून येत नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या राज्यातील मुले कुपोषणामुळे दगावू नयेत असे सरकारला वाटतच नाही अशी खंत यावेळी हायकोर्टानं व्यक्त केली. दुर्गम ग्रामीण भागापर्यंत सरकारी उपाययोजना का पोहोचत नाहीत याचा जाबही कोर्टानं सरकारला विचारला. राज्यातील मेळघाट व अन्य आदिवासी विभागातील कुपोषणासह विविध समस्यांविषयी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. एप्रिल 2018 पासून कुपोषणामुळे एकट्या मेळघाटात तब्बल 508 बालकांचा मृत्यू झाल्याचे याचिकेकर्ते बंडू साने यांनी कोर्टाला सांगितले. यावेळी कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू बाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त केली. आपल्याकडे डॉक्टर आहेत, यंत्रणा आहे, पैसेही आहे, तरी सुद्धा ग्रामीण भागात ही मदत का पोहोचत नाही असे सरकारला हायकोर्टाने विचारले. त्याचबरोबर गेल्या सुनावणी वेळी दिलेल्या आदेशांची केंद्र सरकारने अंमलबजावणी का केली नाही याचा जाब विचारत खडे बोलही सुनावले. या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी येथील शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांनाभावी बंद पडल्या असल्याचे न्यायालयाला सांगितले. यावेळी मराठी शाळा बंद का होतात, महाराष्ट्रात मुलांना मराठी शिकावंसच वाटत नाही का असा सवालही उपस्थित केला.